गरज नाही लागते पडले का हे. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. ओके सो today's last lecture, so slightly delay is there. Anyway, we have to complete this numerical discussion, so I request everyone that you can take screenshot of respective slides when we are discussing. Who is this C40? You switch off your video. Okay, so shall we start? Yes. Okay, तर मागच्या वेळेस आपण एमसीक्यू डिस्कस केलते, बरोबर आहे का? हा. आता इथे पार्टिसिपंट थोडे कमी दिसत आहेत, तर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन आहे की आपली जी चॅप्टर वाईज टेस्ट आहे तर ती एमसीक्यू बेस्ड आहे. ठीक आहे, म्हणजे तुमची जी टेस्ट असणार आहे तर ती एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की पॅटर्न सांगतो म्हणून, तर तुम्हाला एमसीक्यू असणार आहे टेस्टमध्ये. तर त्यानुसार आपण जे एमसीक्यू सगळे डिस्कस केले तर त्याची तयारी करा, आणि त्यातले काही हे न्युमेरिकल्स आहेत तर त्यातले लिमिटेड नंबर्स ऑफ न्युमेरिकल्स पण येतील, तर त्याच्यानुसार याचं आपण आता प्रिपरेशन करणार आहोत.
तर आपण हे न्यूमेरिकल्स डिस्कस करूया. सो फर्स्ट इज एन टाइप जर्मेनियम सैम्पल हैज ए डोनर डेंसिटी ऑफ 10^21 पर मीटर क्यूब. इट इज अरेंज्ड इन ए हॉल एक्सपेरिमेंट हैविंग मैग्नेटिक फील्ड ऑफ 0.5 टेस्ला एंड द करंट डेंसिटी इज 500 एम्पियर पर मीटर स्क्वेयर. फाइंड द हॉल वोल्टेज इफ द सैम्पल इज 3 mm वाइड. तर आता हे न्यूमेरिकल आहे, सोल्यूशन आपण बघूया. परत एकदा मी रिपीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल गिवन थिंग्स काय काय आहेत, आपण इक्वेशन कुठलं वापरलंय. एन टाइप जर्मेनियम सॅम्पल, इथं आपण एन टाइप सेमीकंडक्टर मेन्शन केलेला आहे. हॅज ए डोनर डेन्सिटी, डोनर डेन्सिटी म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स एन टाईप असल्यामुळं. इट इज अरेंज्ड इन ए हॉल एक्सपेरिमेंट हॅविंग मॅग्नेटिक फील्ड, आपल्याला मॅग्नेटिक फील्ड दिलं आहे किती येते 0.5 टेस्ला. करंट डेन्सिटी म्हणजे जे एक्स आपल्या इक्वेशनमध्ये जी आहे ती आपल्याला दिलेली, ती किती 500 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. काय काढायचं आपल्याला, फाइंड द हॉल वोल्टेज इफ द सॅम्पल इज 3 mm वाईड, म्हणजे विड्थ पण आपल्याला दिलेली. तर गिवन थिंग्स आपण इथं मेन्शन करायच्या आधी, एन म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, बी मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यानंतर जे एक्स म्हणजे काय तर करंट डेन्सिटी 500 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. करंट डेन्सिटी तुम्हाला माहिती जे एक्स इज इक्वल टू आय अपॉन ए, आपण हे डिस्कस केलेले. आणि डब्ल्यू म्हणजे काय तर विड्थ 3 mm दिलेली, त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, ते किती येणार 3 × 10⁻³ मीटर. ठीक आहे, एम आय ऑडिबल? हां. आता हॉल वोल्टेज, हॉल वोल्टेजचं जे इक्वेशन आहे ते बघा. तुम्ही मागच्या वेळेस आपण हॉल इफेक्ट डिस्कस केला आहे, त्याच्यासाठीच मी रिक्वेस्ट केली ती प्रत्येकाला की हॉल इफेक्ट लिहून काढा, हॉल इफेक्ट परफेक्ट करा, त्यातले जे इक्वेशन्स आहेत ते परफेक्ट करा. कारण का हे जे सगळे न्यूमेरिकल आपण सध्या डिस्कस करतो आहे ते सगळे हॉल इफेक्टच्या इक्वेशन्सवर बेस्ड आहेत. जर तुम्हाला ते परफेक्ट आठवत असतील, रिकॉल करू शकत असाल, देन दिस न्यूमेरिकल बिकम्स इझी पॉईंट फॉर यू. आता इथं बघा, व्ही एच इज इक्वल टू काय दिलं आहे तर बी जे डब्ल्यू अपॉन एन ई, म्हणजे हे आपलं कुठलं इक्वेशन आहे, व्ही एच इज इक्वल टू डब्ल्यू बी जे एक्स डिवायडेड बाय पी ई. इक्वेशन आपल्याला आपण डेरिवेशन मध्ये काढलंय, कुठलं, डब्ल्यू बी चे एक्स अपॉन पीई. आता इथं पी च्या ऐवजी आपण एन वापरले का, कारण का आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये एन टाइप सॅम्पल मेन्शन केलेले. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स च्या ऐवजी आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं एन वापरतोय, तर एवढाच फरक आहे. तर हे इक्वेशन आपल्याला माहिती ऑलरेडी, व्ही एच इज इक्वल टू डब्ल्यू बी जे एक्स अपॉन पीई, त्याच्याऐवजी इथं फक्त आपण बी जे डब्ल्यू अपॉन एन ई लिहिले. इथं आपण व्हॅल्यू टाकतो प्रत्येकाच्या, बी म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड किती आहे 0.5 टेस्ला आहे, त्याच्यानंतर जे एक्स म्हणजे करंट डेन्सिटी किती दिली 500 एम्पियर पर मीटर स्क्वेअर, त्याच्यानंतर डब्ल्यू विड्थ 3 mm आपण त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं, 3 × 10⁻³ मीटर. नेक्स्ट एन म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, किंवा जिथे डोनर डेन्सिटी म्हटलंय त्याला, त्याची व्हॅल्यू आहे 10⁻². आणि शेवटची व्हॅल्यू म्हणजे गिवन थिंग्स आहे, ही तुम्हाला माहिती पाहिजे किंवा परीक्षेत तुम्हाला पेपरमध्ये दिलेली असतील, नसेल तरी पाठ करा. ती म्हणजे चार्ज आहे, ही व्हॅल्यू तुम्ही वापरलेली आहे सुद्धा, 1.602 × 10⁻¹⁹ कुलोंब. तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकल्या, हे आपल्याला व्ही एचची व्हॅल्यू मिळते 4.7 mV. ठीक आहे, तर हे इक्वेशन लक्षात आले का प्रत्येकाचे, सांगा पहिल्यांदा. व्ही एच इज इक्वल टू डब्ल्यू बी जी एक्स अपॉन पीई, हे इक्वेशन तुमच्याकडे वहीत लिहिलेलं असलं तर तुम्ही ते क्रॉस चेक करा, किंवा स्क्रीनशॉटमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय. जेव्हा आपण एफ ई इज इक्वल टू एफ एल, याच्यामध्ये एफ ई आणि एफ एलची व्हॅल्यू टाकतो, त्यावेळेस आपण फक्त काय करतो, व्ही एचची व्हॅल्यू एल एचला ठेवतो आणि या व्हॅल्यूज आहेत ते शिफ्ट करतो. डब्ल्यू बी जी एक्स अपॉन पी एच ऐवजी एन ई लिहिले आपण. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे स्वतः तुम्ही कॅल्क्युलेट करा, जर तुमच्याकडं सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल यूज करा, नसेल तर मोबाईलचं कॅल्क्युलेटरसुद्धा सफिशियंट आहे, ह्याला हे पॉवर आहेत, ते तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. आणि कॅल्क्युलेशन मला करून कुणी एकाने सांगायचं आन्सर जे आहे ते किती येत आहे, किंवा हे येते ते बरोबर आहे का. टेक 2 मिनिट्स एवढी वन, कॅल्क्युलेट पर्सनली, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ह्याची प्रॅक्टिस करा परत, पण आत्ता प्रत्येकाने हे कॅल्क्युलेट करा, चेक करा की तुमचं हे आन्सर येते का, एक्झॅक्टली किती येत आहे हे मला माहिती, तुमच्यापैकी कोणी एक जण मला. सर 4.6, हां 4.68 mV बरोबर आहे का. हां, तर 4.68 म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली 4.7 इथे टाकले, तर 4.7 × 10⁻³ येतं, त्यालाच आपण इथे डायरेक्टली 4.7 mV असं लिहिलेलं. ठीक आहे,
Okay, so I request everyone that use scientific calculator. If you don't have, use calculator in your mobile and calculate the things personally, cross check what is the exact answer. These are simple numericals. Once you know the equations, you can easily handle these numericals. Okay, so everyone is getting this. The 4.681 another. Approximately upon 4.87 tackle. You are absolutely right. Have you taken screenshot? Pratyekana screenshot kadun gaya. Sir, into 10^13 yetta na. 10^13 आहे. 4.68 इंटू 10^-3 येते. पॉवरची ऍडजस्टमेंट बघा तुम्ही काय केलेली. पॉवरची ऍडजस्टमेंट इथं खालच्या बाजूला 10^21 आणि -19 दिसतील. ते म्हणजे काय येणार आहे, 10^+2 येणार, वर गेले ती -2 येणार. ऍडजस्ट करायचे तुम्हाला. ठीक आहे, सो शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन. न्यूमेरिकल बघा. आता ए कॉपर स्पेसिमन हॅविंग लेंथ 1 मीटर, विड्थ 1 सेंटीमीटर अँड थिकनेस 1 mm इज कंडक्टिंग 1 एम्पियर करंट अलॉंग इट्स लेंथ अँड इज अप्लाइड विथ ए मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1 टेस्ला अलॉंग इट्स थिकनेस. Stop. It experiences Hall effect and a Hall voltage of 0.074 microvolts appears along its width. Calculate the Hall coefficient and the mobility of electrons in copper. Given thing is conductivity of copper. Its value is 5.8 × 10^7 ohm per meter. Okay, so this is the numerical. Another solution. परत एकदा हे रिपीट करतो आणि गिवन थिंग सांगतो. एक कॉपर स्पेसिमन आपण कन्सिडर केलं आहे. त्याची लेंथ आहे 1 मीटर, त्याची विड्थ दिलेली 1 सेंटीमीटर आणि त्याची थिकनेस आहे 1 mm. 1 एम्पियर करंट कंडक्टिंग करतोय तो अलॉंग इट्स लेंथ. आपण त्याच्यावर 1 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं आहे अलॉंग इट्स थिकनेस. तर हॉल इफेक्ट एक्सपिरियन्स करतो तो आणि हॉल व्होल्टेज प्रोड्यूस होतो. किती प्रोड्यूस होतं तर 0.074 मायक्रोव्होल्ट एवढं हॉल व्होल्टेज प्रोड्यूस होतं. आता आपल्याला इथं काय करायचं तर 2 क्वांटिटीज काढायच्या आहेत. पहिल्यांदा काय सांगितलं, कॅल्क्युलेट द हॉल कोइफिशियंट म्हणजे RH ची व्हॅल्यू आपल्याला काढायची अँड द मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कॉपर म्हणजे मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर म्हणजे म्यू ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. त्याच्यासाठी आपल्याला कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू दिलेली म्हणजे सिग्मा, त्याची व्हॅल्यू आहे 5.8 × 10^7. ठीक आहे, तर हेच आपण गिवन थिंग्समध्ये परत लिहिलं आहे ज्यामध्ये सेंटीमीटरच्या मीटरमध्ये आणि mmच्या मीटरमध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे. आता हॉल कोइफिशियंट आपण जेव्हा काढतो तर आपल्याला हॉल कोइफिशियंटच्या इक्वेशन माहिती पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांकडं नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल किंवा तुम्ही स्लाईड बघू शकता की RHची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ VH आपण कशी लिहिली. एकदम सगळ्यात शेवटचं इक्वेशन आहे बघा हॉल इफेक्टचं. RH इज इक्वल टू VHT अपॉन BI. इज इट राईट? RH इज इक्वल टू VHT अपॉन BI. ऍक्च्युली माहिती आपल्याला की RH इज इक्वल टू 1/PE आहे, पण हे इक्वेशन आपण तिथे वापरू शकत नाही. आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज टाकून ही व्हॅल्यू काढायची. तर आपल्याला VH ची व्हॅल्यू दिलेली, किती व्हॅल्यू ती 0.074 इंटू
10 raised to minus 6 घेतले कारण का मायक्रो व्होल्ट लिहिले मायक्रो म्हणजे 10 raised to minus 6 त्यानंतर टी म्हणजे काय तर थिकनेस दिलेला आहे तो किती 1 mm आहे 1 mm म्हणजे 10 raised to minus 3 m बी ची व्हॅल्यू 1 आहे आई ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे मॅग्नेटिक फील्ड 1 टेस्ला आहे करंट 1 एम्पियर आहे त्यामुळे डिनोमिनेटर 1 असणार आहे तर सिंपली आपण इथं हे पॉवरचे फॅक्टर ऍडजस्ट करतोय minus 6 minus 3 minus 9 होणार इथं दोन पॉईंट आपण शिफ्ट केले तर आपल्याला आरएच ची व्हॅल्यू मिळते इझिली ती किती आहे 7.4 इंटू 10 रेस टू मायनस 11 ओके आर यू गेटिंग दिस लक्ष देते का ओके आर यू गेटिंग दिस थिंग्स यस सर हां ही आरएच ची व्हॅल्यू आपण अशी काढतो त्याच्यानंतर मोबिलिटी आपल्याला माहिती आपण ऍप्लिकेशन्स मध्ये सुद्धा बघितले त्यानंतर एमसीक्यू मध्ये पण डिस्कस केले मोबिलिटी ऑफ चार्ज कॅरियर ची व्हॅल्यू काय म्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू आर एच तर आर एच ची व्हॅल्यू जस्ट आपण काढलेली ती किती 7.4 इंटू 10 टू मायनस 11 आणि सिग्मा ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली ती किती 5.8 इंटू 10 टू 7 तर ही व्हॅल्यू आपण इथे टाकली 5.8 इंटू 10 टू 7 इंटू 7.4 इंटू 10 टू मायनस 11 आर एच ची व्हॅल्यू घेतली आणि त्याच्यावरून आपल्याला म्यू ची व्हॅल्यू मिळते सो विथ द ॲडजस्टमेंट ऑफ इट्स युनिट we have written mu ची व्हॅल्यू येते 4.3 into 10 raised to minus 3 meter square per volt second ओके तर आता या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की जर इक्वेशन आपल्याला माहिती असतील तर आपण इझिली न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन दॅट यू पर्सनली कॅल्क्युलेट अँड चेक वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यूज ऑर नॉट आय गिव यू फ्यू मिनिट्स टेक युअर टाईम अँड एव्हरी वन कॅल्क्युलेट टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस स्लाइड इक्वेशन्स जर तुम्हाला इक्वेशन माहिती असतील गिवन थिंग्सला तुम्ही रिलेट करून इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकत असाल तर तुम्ही न्यूमेरिकल्स कुठले जरी आणि कसल्या लँग्वेजमध्ये आले तरी तुम्ही ते सॉल्व करू शकताय तर अशा टाईपचे इक्वे न्यूमेरिकल येते 5 मार्काला येतं लक्षात ठेवा ज्यामध्ये दोन क्वांटिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत आता या न्यूमेरिकलमध्ये हॉल कोएफिशियंट काढायचं आहे आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचं आहे ओके सो आय होप दॅट एव्हरी वन इज कॅल्क्युलेटिंग प्रत्येकाने कॅल्क्युलेट करा पर्सनल चेक करा आर एचचं तर काय सिम्पलच आहे डिनोमिनेटरच 1 आहे वर आपण पॉवर फॅक्टर ॲडजस्ट केलं आहे आणि इथे जस्ट आपण हे मल्टिप्लिकेशन करतो आहे ते सुद्धा पॉवर ॲडजस्ट करतो आहे ओके आर यू गेटिंग दिस शॅल वी गो टू नेक्स्ट वन यस सर येस सर परत एकदा रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या नोटबुकमध्ये हे कम्प्लीट करा सो वी गो टू नाउ थर्ड वन ए कॉपर स्ट्रिप 2 सेंटीमीटर वाइड अँड 1 mm थिक इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड विथ 1.5 वेबर पर मीटर स्क्वेअर इफ अ करंट ऑफ 200 एम्पियर इज सेटअप इन द स्ट्रिप Calculate the potential difference which appears across the strip if the number of charge carriers is 8.4 into 10 raised to 28 per meter cube. आता हे तिसरं
न्यूमेरिकल आहे हे आपण चेक करूया. परत एकदा हे मी रिपीट करतो, गिवन थिंग्स बघूया आपण काय काय. एक कॉपर स्ट्रीप आपण घेतलेली आहे, त्याची विड्थ दिली 2 सेंटीमीटर, त्याचं थिकनेस आहे 1 mm, ते मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण प्लेस केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू दिली 1.5 Wb/m². आता याच्या आधीचे जे न्यूमेरिकल्स आहेत याच्यात मॅग्नेटिक फील्ड टेस्लामध्ये होतं, तर टेस्ला आणि वेबर पर मीटर स्क्वेअर हे सेम आहे कम्पॅरिझननं, त्यामुळे याच्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. जर परीक्षेमध्ये वेबर पर मीटर स्क्वेअर दिलं आहे किंवा टेस्ला दिलं आहे तर कन्वर्जन वगैरे काही नाही आहे, इथे डायरेक्ट व्हॅल्यू आपण ही पुट करतो. आर यू गेटिंग दिस थिंग्स? येस सर. हां, त्यामुळं टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर डायरेक्ट व्हॅल्यू आपण तर पुट करतोय. तर 1.5 Wb/m² मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिली, करंटची व्हॅल्यू म्हणजे जर 200 A करंट आपण जर सेटअप केला तर कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स म्हटले. इथं विनाकारण कन्फ्युजन करायचं नाही, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स याचा अर्थ काय, तर हॉल व्होल्टेज आपल्याला काढायचं. ओके, कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स विच अपियर्स अक्रॉस द स्ट्रीप. आपण हॉल इफेक्टच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड नॉर्मल टू बोथ अप्लाइड इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, दॅट इफेक्ट इज नथिंग बट हॉल इफेक्ट. त्यामुळे कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्सेस आर सिम्पली हॉल व्होल्टेज आपल्याला इथं काढायचे. नंबर ऑफ चार्ज कॅरियरची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली, इट इज व्हॅल्यू ऑफ एन 8.4 × 10⁻²⁸ m³. तर त्याच व्हॅल्यू आपण गिवनमध्ये लिहिलेल्या आहेत, करंटची व्हॅल्यू, मॅग्नेटिक फील्ड, त्यानंतर डोनर डेन्सिटी, ईची व्हॅल्यू तुम्हाला ही माहिती पाहिजे 1.6 × 10⁻¹⁹ कुलम, थिकनेस 1 mm आहे, त्याला एममध्ये आपण कन्वर्ट केलं. आता हे सुद्धा इक्वेशन आपण डेरिव्हेशनमध्ये काय केलेले बघितलेले, व्हीएच इज इक्वल टू बी आय अपॉन पी ई टी असं इक्वेशन येते. इथे आपण फक्त आय इन टू बी डिवायडेड बाय एन ई टी लिहिले. तर जर न्युमेरिकलमध्ये पी टाईप कुठं मेन्शन नसेल तर आपण बाय डिफॉल्ट एन घेतो, त्यामुळे आपण इथं एन सिम्बॉल वापरलेला आहे. तर व्हीएच इज इक्वल टू बी आय अपॉन पी ई टी हे इक्वेशन आपण डेरिव्हेशनमध्ये बघितलेले काढलेले. कसं काढलेलं हे, तर आपण व्हीएच इज इक्वल टू डब्ल्यू बी जी एक्स अपॉन पी असं म्हणतो, आणि त्यानंतर आपण जी एक्सची व्हॅल्यू आय अपॉन ए टाकतो, एची व्हॅल्यू डब्ल्यू इंटू टी टाकतो, डब्ल्यू डब्ल्यू एकमेकाला कॅन्सल करतो आणि व्हीएचची व्हॅल्यू आपल्याला ही मिळते. सो यू कॅन रेफर युअर नोटबुक सायमल्टेनियसली. तर ही व्हॅल्यू आपण इथं यूज करतोय, व्हीएच इज इक्वल टू बी आय अपॉन एन ई टी. आयची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 200, व्हीची व्हॅल्यू 1.5, एन किती आहे 8.4 × 10⁻²⁸, ई म्हणजे चार्ज 1.6 × 10⁻¹⁹, टी थिकनेस इज 1 mm, सो वी आर कन्वर्टिंग दॅट इंटू मीटर 1 × 10⁻³. सो यू कॅन कॅल्क्युलेट अँड पर्सनली चेक, यू कॅन गेट दिस व्हॅल्यू किती येते 2.2 × 10⁻⁵ व्होल्ट, यालाच आपण मायक्रो व्होल्टमध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. ओके, बरोबर आहे का हे? सर 2.23. ओके, 2.23 इज एक्झॅक्ट व्हॅल्यू, सो वी आर रायटिंग दिस एज ए, यू कॅन राईट दिस एज 22 μV अप्रॉक्सिमेटली ऑर 2.23 एक्झॅक्टली. तर याच्यात सुद्धा न्युमेरिकल आहे, त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं की हॉल व्होल्टेज आहे हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतर कुठले इक्वेशन वापरायचे, तर हे इक्वेशन वापरायचे याच्यासाठीच तुम्हाला हॉल इफेक्ट परफेक्ट करा म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला गिवन थिंग्सवरून हे इक्वेशन्स वापरता येतात. ओके, सो एव्हरी वन कॅल्क्युलेट अँड क्रॉस चेक द व्हॅल्यू.
Everyone is getting this. Yes, sir. Okay. Shall we go to next one? Yes, sir. Okay. ठीक है चार नंबर से मैं मेरी कल अपन बोल रहा था करंट ऑफ 50 एम्पीयर इज एस्टैब्लिश्ड इन ए स्लैब ऑफ कॉपर 0.5 सेंटीमीटर थिक एंड 2 सेंटीमीटर वाइड द स्लैब इज प्लेस्ड इन ए मैग्नेटिक फील्ड कैपिटल बी ऑफ 1.5 टेस्ला द मैग्नेटिक फील्ड इज परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ द स्लैब एंड टू द करंट The free electron concentration in copper is 8.48 × 10⁸ electron per meter cube. What will be the magnitude of Hall voltage across the width of the slab? हे numerical वाचल्यावर आपल्याला काय calculate करायचं here we have to calculate magnitude of Hall voltage म्हणजे काय Hall voltages परत एकदा calculate करायचे simply आता जे आपण equation वापरलं तेच equation आपण इथे सुद्धा वापरतोय तर हे मी परत एकदा रिपीट करतो इथं ते करंट ऑफ 50 एम्पियर 50 एम्पियरचं करंट आपण कॉपर स्लॅबमध्ये काय केलं पास केलं त्याचे डायमेन्शन्स काय आहेत 0.5 सेंटीमीटर थिक आहे आणि 2 सेंटीमीटर वाईड आहे तो स्लॅब आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला आहे त्याची व्हॅल्यू 1.5 टेस्ला आहे मॅग्नेटिक फील्ड काय तर परपेंडिक्युलर आहे त्या प्लेनला स्लॅबच्या आणि करंटला जी आपली कंडिशन आहे द फ्री इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन इन कॉपर म्हणजे परत एकदा कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले 8.48 × 10⁸ what will be the magnitude of Hall voltage म्हणजे आपल्याला Hall voltage काढायचा आहे परत तेच इक्वेशन आपण वापरतोय VH is equal to BI upon PET किंवा VH is equal to BI upon NET इथे I ची व्हॅल्यू काय आहे 50 एम्पियर आहे V ची व्हॅल्यू 1.5 आहे N म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 8.4 × 10⁸ E ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 1.6 × 10⁻¹⁹ आणि टी म्हणजे थिकनेस किती तर 0.5 तर तो आपण इथे टाकलेला आहे 0.5 × 10⁻², 0.5 सेंटीमीटर आहे त्यामुळे ते 0.5 × 10⁻²² येणार आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ॲडजस्ट करून सो इट्स व्हॅल्यू इज VH इज इक्वल टू 1.116 μV ओके तर सेम मगाचंच इक्वेशन आपण इथेसुद्धा वापरले फक्त लँग्वेज वेगळी आहे numericalची सो जस्ट यू हॅव टू नो विच इक्वेशन वी हॅव टू यूज बाय युझिंग गिवन थिंग्स अँड यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द अँसर सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन यू कॅन कॅल्क्युलेट पर्सनली अँड चेक वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यू ऑर नॉट सर 1.105 1.105 ठीक आहे 1.1161 ओके 1.116 तुमचा कॅल्सी आहे मे बी त्याचं डिजिट आपण हे करतो त्याच्यात ते चेंजेस किंवा एखादं डिजिट शेवटचं राहिलं तर स्लाइटली चेंजेस होऊ शकतात ओके सो 1.11 इट इज मोर दॅन सफिशियंट सर इथं वेळचा काहीच उपयोग होत नाही ना हा ऍक्च्युली मी सांगितलं तुम्हाला की न्यूमेरिकल्समध्ये काय असतंय कधी कधी ॲडिशनल व्हॅल्यू दिलेल्या आहेत किंवा विनाकारण कन्फ्युजिंग करण्यासाठी आपल्याला ॲडिशनल टर्म्स दिलेल्या असतात तर त्याच्यासाठीच हे आपण वाचून घेतलं की गिवन थिंग्स बघायच्या आणि इक्वेशन कुठलं आहे तर त्याच्यामध्ये आपण हे यूज करायचं आता इथं आपण जेव्हा VH काढतोय ॲक्च्युली ती वेळची गरज नाही आहे पण ॲडिशनली व्हॅल्यू पैकी न्यूमेरिकल्समध्ये दिलेल्या आहेत आता आधीच्या एका ठिकाणी लेंथ दिली होती बरोबर आहे लेंथ दिली विड्थ दिली थिकनेस दिला आहे तर अशा ॲडिशनल व्हॅल्यू आहेत न्यूमेरिकल्समध्ये दॅट्स वाय आय हॅव टोल्ड यू दॅट डोंट गेट कन्फ्यूज ऑफ बिकॉज ऑफ लँग्वेज ऑफ दॅट न्यूमेरिकल जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट वॉट आर द गिवन थिंग्स अँड वॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट अँड वॉट एवर इज रिक्वायर्ड दॅट वी हॅव टू यूज ओनली गेटिंग इट Yes, sir. Huh.
Okay, so I hope that everyone is getting this. Shall we go to the next one? Yes, sir. Okay, so it's the last one. A copper strip 4 cm wide and 0.5 mm thick carries a current of 100 ampere. It is placed in a magnetic field of induction 2 Weber per meter square, acting right angles to the strip. A Hall potential difference of 29.7 into 10 to minus 6 volt appears across its edge. Find. So two things we have to calculate here. First, Hall electric field. Second, the number of charge carriers per meter cube. So let us see how we can calculate this. Okay, so here it is given. Karo ekda hi repeat karto. A copper strip hai, which width hai 4 cm, is a thickness 0.5 mm, carries a current, 100 ampere current apan tichyatun pass karto, which is placed in a magnetic field 2 Weber per meter square, acting at right angles to the strip. Hall potential difference म्हणजे हॉल व्होल्टेज ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, तर ती किती तयार होते 29.7 × 10⁻⁶ व्होल्ट अपीयर्स अक्रॉस इट्स एज. तर दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत आपल्याला, हॉल फील्ड किंवा हॉल इलेक्ट्रिक फील्ड आणि नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स कॅल्क्युलेट करायचे. या गिवन थिंग्स आपण इथे लिहिलेले आहेत. तर इथं हॉल फील्ड तुम्हाला माहिती आहे, आपण बघितलेलं की हॉल फील्ड इज नथिंग बट हॉल व्होल्टेज डिवायडेड बाय विड्थ. तर EH इज इक्वल टू VH अपॉन W. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडं आहेत. तर VH ची व्हॅल्यू किती 29.7 × 10⁻⁶, W आपल्याला दिलेली 4 सेंटीमीटर म्हणजे ती येणार 4 × 10⁻². कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला EH म्हणजे पहिली व्हॅल्यू मिळते ऑल इलेक्ट्रिक फील्डची, ती येते 7.425 × 10⁻⁴ व्होल्ट पर मीटर. दॅट इज VH अपॉन W. तर ही पहिली टर्म आपण कॅल्क्युलेट करतो अशी. नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स किंवा डोनर डेन्सिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर त्याच्यासाठी आपण हे इक्वेशन वापरतोय, कुठलं, VH इज इक्वल टू VI अपॉन NET. N आपल्याला काढायचे, N ला आपण LHS ला शिफ्ट केलं, VH ला RHS ला आणलं, म्हणजे N इज इक्वल टू काय झालं तर VI अपॉन VH इंटू E इंटू T. N ची व्हॅल्यू आपण काढतोय, B ची व्हॅल्यू दिली आपल्याला 2 वेबर पर मीटर स्क्वेअर, I ची व्हॅल्यू 100 आहे. नेक्स्ट VH आपल्याला गिवन आहे 29.7 × 10⁻⁶. चार्ज ची व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहितो 1.6 × 10⁻¹⁹. टी म्हणजे थिकनेस 0.5 mm दिलेला आहे, 0.5 × 10⁻³. आणि त्यानंतर आपण या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत, या व्हॅल्यूज पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला लास्ट व्हॅल्यू मिळते, दॅट इज N इज इक्वल टू 8.4 × 10⁻²⁸. ओके, तर हे सुद्धा न्युमेरिकल, इट इज हॅव्हिंग वेटेज ऑफ 5 मार्क्स. सो यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ ऑल दीज स्लाइड्स अँड टू पर्सनली कॅल्क्युलेट बोथ व्हॅल्यूज and we check whether it is correct or not. Okay, so simultaneously, I request everyone to mark your attendance in chat box also. Enter your roll number in chat box for attendance.
Okay, so whether you are getting these values? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर आता आपली जी चॅप्टर वाईज टेस्ट आहे ती एमसीक्यू ची असणार आहे. त्यात एमसीक्यू असतील आणि त्यातली काही लिमिटेड मे बी आली तर न्यूमेरिकल्स येतील. तर याची सुद्धा तयारी करा. एमसीक्यू आधी आपण डिस्कस केली त्याची तयारी करा. त्याच्यावरच तुमची चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे. Yes, I request everyone to take screenshot of this slide. Mark your attendance in chat box if it is remaining. So today we are concluding here. Someone have raised a hand. So if you have any problem, you can discuss or by mistake if it is there, then I ignore it. हॅलो सर. ऋतुराज सर, आय सेंट यू एलिजिबिलिटी फॉर्म ऑन टेलिग्राम. व्हॉट यू सेंट? एलिजिबिलिटी फॉर्म. एलिजिबिलिटी फॉर्म. ठीक आहे ठीक आहे. सर. हा येस सर. ही एमसीक्यू ची टेस्ट ओनली सेमी कंडक्टर वर होणार आहे का? हा येस येस, ओनली फर्स्ट चॅप्टर. हा ओके सर. आपली जी चॅप्टर वाईज टेस्ट, आपण त्याचं टायटलच आहे चॅप्टर वाईज टेस्ट, म्हणजे त्या चॅप्टरवर टेस्ट असणार. ठीक आहे. एमसीक्यू टाइम काय म्हणताय? टाइम टेबल कधी येणार आहे? टाइम टेबल सी डिव्हिजनच दिलेलं नाही काय सीसी ना? नाही सर. ठीक आहे ठीक आहे. उद्या किंवा परवा डिस्प्ले होईल आणि तुम्हाला लक्षात येतील डेट्स. ठीक आहे.